विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झालाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते व आमदार विश्वजित कदम आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सर, कालच जी ओबीसी आरक्षणाबाबत जी बैठक पार पडली, त्या बैठकीला विरोधकांनी जो आहे तो बहिष्कार टाकलाय आणि त्याबाबत अनेक आरोप सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विरोधकांवरती केले जात आहेत. एक मिनिट, मी पुन्हा पुन्हा म्हणजे सांगतो की काल विधिमंडळाचं कामकाज मुंबईत चालू आहे, सभागृहाचं कामकाज चालू आहे, विरोधी पक्षाचे सर्व नेतेगण आमदार सभागृहात होते आहेत. मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा ओढा गंभीर आहे, महत्वाचा आहे, तो सर्वांना तळमळीचा आहे. आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनाही तळमळीचा आहे. मराठा समाज बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे. ओबीसीचे समाज बांधवांचे सुद्धा जे काही गैरसमज आहेत ते समजून घेऊन ते दूर केले पाहिजे, त्यांनाचाही न्यायाचं संरक्षण केलं पाहिजे. आणि अशा गंभीर विषयावर अचानकपणे मीटिंग कॉल करून ठराविक लोकांनाच माहिती दिली जाते. जर विरोधी पक्षाला विश्वासात घ्यायचं हो, त्यांना पूर्ण सूचना देऊन अजेंडा कळवून अजेंडाची सखोल माहिती देऊन मग मीटिंग करणं आवश्यक होतं. पण अचानक मीटिंग बोलवून घेऊन फक्त त्यांचाच अजेंडा रेटण्याचा कार्यक्रम काल सत्ताधारी पक्षाने केला असं आम्हाला दिसून येतं. त्यांचं मत आहे की विरोधकांना याबाबत बसून चर्चा करायची नाहीये, याबाबत विरोधकांना राजकारणच करायचं आहे, महाराष्ट्र जळताना विरोधकांना पाहायचं. नाही, अशी लाज वाटली पाहिजे सत्ताधारी पक्षांना असं बोलत असतील तर. कुणालाही महाराष्ट्र जळला गेला नाही पाहिजे असं अपेक्षा आहे. असं भाषा जर करत असतील तर श्री शोकांतिक आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, इथं बसलेल्या सभागृहात प्रत्येक आमदाराला लोकप्रतिनिधी वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक मार्ग मराठा समाजाला न्याय मिळेल असा निघालाच पाहिजे. आणि त्यात सगळे आम्ही सहभागी व्हायला तयार आहोत. कधीही चर्चा करावी, सखोल चर्चा करावी, पण चर्चा करायला सत्ताधारी पक्ष तयार आहे का? दुसऱ्यांचं म्हणणं ऐकायला तयार आहे का? फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा अजेंडा रेटायचा आणि चुकीचा नेगेटिव्ह सेट करायचा हा सत्ताधारी पक्षाचा अजेंडा दिसतोय आम्हाला. गेल्या काही आठवड्यांपूर्वीच अर्थसंकल्प सादर झाला, तो देखील या निवडणुकीच्या अजेंडावरतीच काढला गेला असं आपल्याला वाटतं? 100% लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनी देशात आणि राज्यात जी महायुतीचं आणि भाजपचं सरकार आहे त्याला चोख उत्तर दिलेलं. 48 पैकी 31 जागा निवडून आले. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला घाबरून वायबल होऊन कुठेतरी बजेट केलंय. अचानक त्यांना आमच्या माता भगिनीची आठवण झाली. म्हणजे 2 वर्ष तुम्ही सत्तेत होता, त्यावेळेस फक्त तुम्हाला जे जे आमदार मूळचा पक्ष फुटून गेले त्याच आमदारांची फक्त आठवण होत होती. अचानक आता जनतेची आठवण व्हायला लागली, ही चांगली गोष्ट आहे. पुढचे 2 महिने धोधो निर्णय केले जातील, पुरस्कार दिले जातील, निधी दिला जाईल, तो विशिष्ट आमदारांना विशिष्ट जिल्ह्याला दिला जाईल, तो भाग सोडून द्या. परंतु महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि हे या ठिकाणी मला खात्री की जसं लोकसभेत घडलं तसंच विधानसभेत निश्चितपणे घडेल. सर, पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा जो येतो, मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो येतो, चिघळत चाललेला आहे. आक्रमक झालेले आहेत ओबीसी मराठा आंदोलक देखील. परंतु याबाबत सरकारने अनेकदा शिष्टमंडळ बसवलं, अनेकदा शिष्टमंडळ जारांगेंकडे पाठवलं, अनेकदा शिष्टमंडळ हाकेंकडे पाठवलं, परंतु अजूनही हा मुद्दा जो आहे तो प्रलंबित असताना पाहायला मिळतोय. काय वाटतं, सरकार या विषयावरती कधीपर्यंत मार्ग काढेल? सरकार, मी वारंवार म्हणतोय, गंभीर चर्चा, गंभीर सगळ्या कोर्टातले संविधानिक समाज बांधवांच्या भावना सगळ्याची सांगड घालून लोकप्रतिनिधी विरोधी पक्ष हे सगळ्यांची सांगड घालून एक गंभीर चर्चा तासन तास करायला पाहिजे. आणि जे या ठिकाणी समाज बांधव आहेत त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि एकदाच मार्ग काढला पाहिजे. आता वारंवार म्हणजे कुठेतरी समाजाला काहीतरी एक कागद दाखवायचं, काहीतरी घोषणा करायची, वेळ काढून न्यायची, हा जो सत्ताधारी पक्षाचा हेतू चालला आहे हा आता साध्य होणार नाही. आणि म्हणून ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, मराठा समाजाच्या भावना वारंवार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेबांपासून निर्णय घेतले पण मग त्याच्यात कोर्टात अडचणी आल्या, सत्ताधारी पक्षात अडचणी आल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ह्या अडचणी दूर करून यातनं तोडगा काढलाच पाहिजे. आता वेळ आणि लांबून चालणार नाही अशी माझी भावना आहे. सर, हिट अँड रन प्रकरण महाराष्ट्रामध्ये वाढतच चाललंय. पुणे झालं, त्यानंतर आता मुंबई वरळीमध्ये देखील हे हिट अँड रन प्रकरण झालंय. याबाबत आपलं मत काय? मुळात म्हणजे ह्याचा फार एक गांभीर्याने चर्चा करायला पाहिजे की तरुण पिढी हे जे नाईट क्लब्समध्ये जाते, जी 18 वयोगटातील खालची आहे, त्यांना दारू कशी दिली जाते, मग देणाऱ्या त्या क्लब ओनरवर बार ओनर्सवर कारवाई केली जाणार आहे का? ती कडक कारवाई केली जाणार आहे का? आणि दुसरा प्रश्न खरं आजकालच्या कौटुंबिक संस्काराचा आहे. आणि त्याबाबतीत ही खरं आता मला असं वाटतं एक चर्चा
होणं आवश्यक आहे की कारण दुर्दैव आहे की लहान मुलं ही गाड्या चालवतात, दुसऱ्याचा प्राण घेतात आणि प्राण घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना संरक्षण दिलं जातं हे फार चुकीचं आहे. माझं तर स्पष्ट मत आहे, जो गुन्हा करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण जो गुन्हेगाराला संरक्षण देतो त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. सर काय वाटतं गुन्हेगारांना कोण संरक्षण देते? कारण की आता बघा ना, म्हणजे वरळीची घटना घडून 48 तास झाले आणि आत्ता कुठेतरी काल संध्याकाळी म्हणे जो गुन्हेगार होता त्याला कुठेतरी पकडले, अटक केले, तो फरारच होता, तो काय स्वतःहून हजर झाला नाही, त्याला त्यांच्या घरच्यांनी स्वतःहून हजर केलं नाही, त्याला जो पकडलं गेलेलं आहे. फार दुर्दैवी शोकांतिका अवस्था. पुण्याची घटना काय, त्यातला 2 तरुणांचा मृत्यू झाला, आज त्या कुटुंबाला बेल मिळालेला आहे आणि फार लोकांची सर्वसामान्य जनतेचे भ्रमनिराश होतो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने या बाबतीत कुठलेही पक्षपात न करता, कुठलेही जाती धर्माचं हे न पाहता जो गुन्हेगार आहे, जो गुन्हे करतो त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे, त्याच्या जर घरचे जबाबदार असतील तर त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे असं माझं ठाम मत. सर कुठेतरी हिटरनच्या कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे का नवीन? निश्चितपणे, आणि त्याच्यातही सभागृहात चर्चा करावी, जे जे काही सूचना त्या घ्याव्या, पण हा कायदा कडक झाला पाहिजे. पुन्हा कुणा महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे की दारू पिऊन गाडी चालवायची आणि ते चालवल्यानंतर कुणाला या ठिकाणी आज कुणाचा जीव घेण्याची. सर अगदी शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला कृषी पुरस्कार मिळालेला आहे दिल्लीमध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत तसेच प्रलंबित असताना पाहायला मिळतात. नाही हे बघा, अजूनही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान आहे, पिकांचं नुकसान, काही ठिकाणी अजूनही दुष्काळाची परिस्थिती, अशी सगळी परिस्थिती असताना महाराष्ट्राला कृषी पुरस्कार मिळतोय. महाराष्ट्राला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे, पण या ठिकाणी मला असं वाटतं पुढचे 2 महिने अनेक पुरस्कार दिले जातील, अनेक निधी दिला जाईल, विशिष्ट आमदारांना विशिष्ट जिल्ह्यांनाच निधी दिला जाईल. पुढचे 2 महिने धोधो प्रेम महाराष्ट्रावर ओतू झालं जाईल, पण हे सगळं निवडणुकीच्या तोंडा निवडणुकीसाठी आहे. महाराष्ट्राची जनता समजते आणि महाराष्ट्राची जनता ते ध्यानात ठेवते. ठीक आहे, नक्कीच. आपल्यासोबत आमदार विश्वजित कदम होते, त्यांनी थेट सांगितलेलं आहे की वरळी हिट अँड रन जे प्रकरण झालंय, फक्त जे आरोपी आहेत तेच तर आरोपी नाही आहेत यामध्ये, तर त्यांना संरक्षण देणारे देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी आहेत, तसेच अनेक मुद्द्यांवरती त्यांनी जे ते सडेतोड उत्तर जे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.